subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या नावाखाली बऱ्याच वेळा चर्चेत असलेले सिडको आता आणखीन एक नवीन आणि मोठ्या वादात अडकले आहे. हा वाद कोणत्याही बांधकामाशी संबंधित नाही. ऐतिहासिक आणि वारसा असलेल्या बौद्ध लेणींनी उडालेला हा वाद आहे. सिडकोने विमानतळाच्या बांधकामाच्या मार्गाने या ऐतिहासिक वारशांचे स्फोटात रूपांतर केले आहे. अधिकारी व कंत्राटदारांच्या स्वार्थाचा त्याग करून या वास्तूला वाचवण्यासाठी अनेक नेत्यांनी जनआंदोलने आयोजित केली आहेत. नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे हे देखील महापौर काळात या वास्तूचे रक्षण करण्यासाठी आले होते. पण दुर्दैवाने आज हा वारसा वास्तू विकासाच्या नावाखाली बळी पडला असल्याचा आरोप सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. बौद्ध हा एक वेगळा पॅटर्न आहे, परंतु हेरिटेज वास्तू या जतन करणं ही राष्ट्राची, कायद्याची, प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. मी महापौर असतानापासून मी त्या प्रकरणाशी संपर्क साधून होतो, परंतु हे सगळं करताना मी एकच पाहिलं आहे की त्या ठिकाणी शिडको असेल, महाराष्ट्र शासन असेल, शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार झाला आणि त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मग डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील त्यांना पत्र गेलं, त्यांनी त्याची शहानिशा केली आणि ही वास्तू त्या ठिकाणी आहे, हेरिटेज वास्तू आहे, तिचं जतन केलं जाईल किंवा त्याच्यावर कुठला तरी निर्णय घेतला जाईल. इथपर्यंत ठीक होतं. मागच्या महिन्यामध्ये मी त्या ठिकाणी काही लोकांना तिथे बसून आंदोलन करताना पाहिलं. उदाहरणार्थ वंचितचे राजाराम पाटील त्या ठिकाणी गेले, त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. काल परवा पनवेलचे उपमहापौर, त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. आणि आंदोलन केल्यानंतर मी ज्यावेळेस त्याची शहानिशा करायला भेट दिली त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ही हेरिटेज वास्तू जी आहे, सुरुवातीला त्यांनी मातीखाली दाबून ठेवली होती, परंतु ज्यावेळेस लोकभावना भडकायला लागल्या, त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं आणि कायदेशीर पुरावे हे सगळे ज्यावेळेस ह्या आंदोलकांच्या हातात लागले, त्यावेळेस शिडकोने सगळ्यात मोठं जे घाणेरडं कृत्य केलं असेल ते जे आपण पाहतोय की जे बुद्धाचा 180 फुटाचा जो स्टॅच्यू होता, तालिबान्यांनी त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून त्या ठिकाणी तो उद्ध्वस्त केला, त्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी शिडकोच्या अधिकाऱ्यांनी आणि त्या कंत्राटदारांनी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी ब्लॅस्ट करून ती जी वास्तू होती, जी हेरिटेज वास्तू होती, ती त्या ठिकाणी तोडलेली आहे. आणि त्यामुळे त्याचा मी जाहीर निषेध करतो आहे. काही पक्ष संघटनांनी, काही त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिडकोवर निषेध मोर्चा त्या ठिकाणी केलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये देखील अशा प्रकारे संधीचा फायदा घेत शिडकोने तर संधीचा फायदाच घेतलेला आहे. या ठिकाणच्या भूमिपुत्रांना त्यांनी गाजर दाखवलं आणि संधीचा फायदा घेत या ठिकाणी संपूर्ण शहर या ठिकाणी कमर्शियल करून टाकलं. त्याच पद्धतीने हा येणारा जो एअरपोर्ट आहे, हा एअरपोर्ट निश्चितपणे या देशाच्या विकासासाठी फायद्याचा आहे. असं असलं तरी विकासाच्या आड आम्ही येत नाही आहे, परंतु एखादी हेरिटेज वास्तू ती त्या ठिकाणी जर काढायची असेल, मोठ्या विकास कामांच्या आड येत असेल, तर तिचं पुनर्वसन देखील तेवढ्याच तोलामोलाचं होणं गरजेचं होतं. असं काही न करता या ठिकाणी शिडकोने ज्यावेळेस ब्लास्ट करून ते उडवलं याचा मी निषेध करतो आहे. आणि जे काही जनआंदोलन होण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे त्याला मी माझा पाठिंबा जाहीर करतो आहे. मी आपल्याला एकच सांगेल, मी पक्ष वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे जाणून मानवता दृष्टिकोन तुम्ही सुरुवातीला प्रश्न विचारला की या ठिकाणी आंदोलन हेरिटेजसाठी बौद्धांनीच का करायचं, बौद्धांनी आंदोलन का करायचं? ही हेरिटेज वास्तू ह्या देशाची आहे, ह्या देशातली अस्मिता आहे ती, आणि ह्या अस्मितेसाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे. केंद्रामध्ये कोणाचं सरकार आहे, या ठिकाणी कोण काय करतंय, परंतु शिडको प्रशासन या ठिकाणी आमच्याकडे आता मी तुम्हाला दाखवेल की पुरावे आहेत त्या ठिकाणी, त्या पर्यावरण मंत्र्यांनी दिलेलं पत्र आहे, कलेक्टरने दिलेलं पत्र आहे, आणि असं असताना देखील तुम्ही त्या ठिकाणी ब्लास्ट करून उडवताय आणि ते थट्टा करताय तुम्ही, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काहीतरी या राज्यामध्ये काहीतरी दंगे घडवायचे आहेत का, असा त्याचा अर्थ होतो आहे. आणि म्हणून मी सांगतोय की येणाऱ्या 21 तारखेला जे आंदोलनाची भूमिका या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे त्याला मी पाठिंबा देताना लोकांना एकच म्हणेल की तरुणांनो, आपण निश्चितपणे विरोध केला पाहिजे, निषेध केला पाहिजे, परंतु निषेध करताना ह्या संपूर्ण देशावर आणि जगावर ही जी करोनाची महामारी आहे तिचं देखील भान ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण सुरक्षित अंतर असेल, मास्क असेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करूनच त्याच्यामध्ये सहभागी व्हावं एवढं मी आपल्याला आवाहन करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रेंसह प्रिया उजवळ यांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे.
Click on the bell icon for latest national and international buzzing news.